कबड्डी हा एक रांगडा आणि आपल्या मातीतील वाटणारा खेळ, तर क्रिकेट एक मॉडर्न आणि देशातील सर्वाधिक लोकप्रिय असा खेळ. या दोन्ही खेळांमध्ये ताळमेळ साधण्याची किमया केली आहे ती प्रतीक दाभोळकर याने. या युवकाने नक्की दोन्ही खेळांमध्ये कसं संतुलन राखलंय, चला पाहूयात. प्रतीक दाभोळकर हा मुंबईचा क्रिकेटपटू. मुंबई प्रीमियर लीग मधील ट्रिम्प नाईट्स आणि प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण या दोन्ही संघाबरोबर तो जोडला गेलाय. प्रतीक काही दोन्ही खेळ खेळत नाही, तो आहे खरा क्रिकेटपटू. तो मुंबई संघाकडून विविध वयोगटांसाठी क्रिकेट खेळला असून रणजी संघामध्येही त्याची निवड झाली होती, मात्र अंतिम अकरामध्ये त्याला काही संधी देण्यात आली नाही. मुंबई प्रीमियर लीगमध्ये तो ट्रिम्प नाईट्सकडून फास्ट बॉलर म्हणून खेळलाय. आता हा क्रिकेटपटू कबड्डी खेळाशी कसा जोडला गेला असेल असा प्रश्न पडला असेल. तर हा फास्ट बॉलर काही कबड्डी खेळत नाही, मात्र प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण या संघाचा फिटनेस ट्रेनरही तो होता. त्याला 10 ते 5 नोकरी करण्यात काहीही स्वारस्य नव्हतं आणि खेळाशी निगडीतच त्याला करिअर करायचं होतं, त्यामुळे त्यानं फिटनेस ट्रेनिंगचा भारतात आणि अमेरिकेत प्रशिक्षण घेतलं आणि क्रिकेट खेळता खेळता त्यानं फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम सुरू केलं. प्रत्येक जणच क्रिकेटमध्ये करिअर करू शकत नाही, तर मग जर क्रिकेट नाही तर काय, हा प्रश्न होता मला 2-3 वर्षापूर्वी. तर तेव्हा मी डिसाईड केलं, जर क्रिकेट नाही तर मग मला स्पोर्ट्सशी कनेक्टेड राहायचं होतं. म्हणजे मला 9-to-5 जॉबमध्ये एवढा इंटरेस्ट नाही, तर मग मी म्हणजे ॲज अ फास्ट बॉलर ट्रेनिंग वगैरे तर करावं लागतंच, त्यामुळे त्या फील्डमध्ये इंटरेस्ट होता, तर मी फिटनेस ट्रेनरचा फील्ड चूज केलं. कबड्डी आणि क्रिकेट तसं पाहिलं तर हे दोन टोकाचे खेळ, मात्र प्रतीकला या दोन्ही खेळाशी निगडीत काम करताना कोणतीही समस्या उद्भवत नाही. उलट दोन्ही खेळांचा अनुभव दोन्ही खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी होत असल्याचं प्रतीकचं म्हणणं आहे. बराच फायदा होतो मला खेळताना, कारण त्यामधले जे छोटे छोटे ॲस्पेक्ट्स असतात ट्रेनिंगचे, त्याच्यामुळे मला फायदा होतो क्रिकेटमध्ये खेळताना, की रिकव्हरी कशी केली पाहिजे स्वतःसाठी, स्वतःला मी कसं मॅचसाठी प्रिपेअर करायचं, त्या सगळ्यामध्ये मला खूप फायदा होतो. 26 वर्षाच्या प्रतीक दाभोळकरनं 3 वर्ष जहीर खानच्या फिटनेस सेंटरमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलंय. दरम्यान 50,000 बेस प्राईस असलेल्या प्रतीकची क्षमता पाहून त्याला ट्रिम्प नाईट्सनं 2,60,000 खरेदी केलं आणि प्रतीकच्या दोन्ही कौशल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली. अशा प्रकारे खेळाडू आणि फिटनेस ट्रेनर असलेला तो कदाचित पहिलाच क्रिकेटर असावा. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.